तर करुणा आपण पाहतोय अनेक ठिकाणी पावसामुळे हे प्रचंड नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. यातच आता नांदेडमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड नुकसान पावसामुळे झालं आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडजवळ मंगळवारी मोती नाला आलेल्या पुरात एक कार चक्क वाहून गेली होती आणि त्या कारमधील एकानं झाडाचा आधार घेतल्यानं त्याला मदत पथकानं दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढलंय. या कारमधून वाहून गेलेल्या इतर दोघांचे मृतदेह आता सापडलेत. तर नाल्यापासून 500 मीटर अंतरावर या दोघांचेही मृतदेह सापडलेत. भगवान राठोड आणि संदीप राठोड असं या दोघांचं नाव आहे. मृत पावलेले पिता पुत्र माजी आमदार किशन राठोड यांचा मुलगा आणि नातू असल्याचं सुद्धा कळत आहे. तर आताची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय. नांदेडमध्ये पुरामध्ये एक कार वाहून गेली होती आणि त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता. तर बुलडाण्यासह बीड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लघुमध्यम प्रकल्प हे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. तर गोदावरी, सिंदफणा, मांजरा, बिंदुसरा, कुंडलिका, मणिकर्णिका यासह जवळपास सर्वच नद्यांना पूर आलाय. या नद्यांचं पाणी शेतामध्ये घुसल्यानं लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. सध्या पूर काहीसा कमी झाला असला तरी गेल्या 5-6 दिवसांपासून खामगाव परिसरातील पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय. बीडमध्येही पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळालेला आहे. मुसळधार पावसाचा फटका हा शेतीला मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यानं हजारो हेक्टरवरील पीक हे धोक्यात आलेलं आहे. अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.